दिवाळीचा सण अनेक रंगांची उधळण करत येतो. धुळवडीला मुंबई, ठाणे आणि अन्य काही शहरांमध्ये एकच जल्लोष असतो. लहान मोठे सगळेच रंगात चिंब भिजलेले असतात. गेले काही वर्ष नैसर्गिक रंग वापरण्याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत आहे. तरीही बाजारात अनेक रासायनिक रंग मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असतात, त्यामुळे त्यांचा वापर होताना दिसतो. जसा दिवाळीच्या सणात फटाक्यांच्या धुराचा त्रास होतो, तसाच होळीच्या वेळी रासायनिक रंगांचाही त्रास होऊ शकतो. काहींची त्वचा संवेदनशील असते, काहींना कोरड्या रंगाची ॲलर्जी असते, त्यामुळे कोरड्या रंगाची धुळवडीही तितकी सुरक्षित नसते. हे रंग धुळवडीनंतरही कित्येक दिवस त्वचेवरून हटायला तयार नसतात. यावरूनच ते किती घातक असतात हे लक्षात येते. अशावेळी असे कृत्रिम रंग हाताळताना खूप काळजी घ्यायला हवी. त्याला जाण्यापूर्वी तुमच्या केसांना आणि हातापायांना भरपूर खोबरेल तेल किंवा अन्य कोणतेही तेल लावा. यामुळे रंगांमध्ये असणाऱ्या हानिकारक रसायनांपासून हे तेल तुमच्या त्वचेचा बचाव करेल. इतकंच नाही तर तुमच्या अंगावरचा रंग काढण्यासाठीही यामुळे मदतच होईल. तेलामुळे रंग त्वचेपासून विलग राहील. तेल जसं त्वचेवर लावलं तसं ते केसांनाही लावा, जेणेकरून केसांचा पोत रासायनिक रंगांमुळे बिघडणार नाही आणि केसांच्या त्वचेतही रंग शिरणार नाही. लहान मुलांचे डोळे अतिशय संवेदनशील असतात. मुलं दंगेखोर असतात. हातात पाणी आणि रंग आले की वाटेल तसे उधळतात. मुलांना काहीही भान राहत नाही. डोळ्यात रंग गेल्यास मुलांच्या नाजूक डोळ्यांना इजा पोहोचण्याचा धोका असतो. म्हणून रंग डोळ्यात गेल्यास भरपूर पाण्याच्या आधारे डोळे धुवावेत. लक्षात ठेवा, डोळे चोळू नयेत, अन्यथा डोळ्यांना आणखी इजा पोहोचू शकते. तुम्ही घरच्या घरी देखील रंग तयार करू शकता. मेहंदी पावडरच्या साह्याने तुम्ही हिरवा रंग तयार करू शकता. हळदीपासून पिवळा रंग तर रक्तचंदनापासून लाल रंग तयार व्हायला मदत होते. बीटपासूनही गडद गुलाबी रंग तयार होतो. असे रंग तयार करण्याच्या कार्यशाळाही काही पर्यावरणप्रेमी आयोजित करतात. इंटरनेटवरही या नैसर्गिक रंगांबद्दल माहिती मिळते. हे रंग रासायनिक रंगांपेक्षा केव्हाही सुरक्षितच असतात. तेव्हा हे रंग धुळवडीला वापरण्यास प्राधान्य द्यावे आणि इतरांनाही उद्युक्त करावे.